कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस आता LHB कोचवर नव्या रूपात धावण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महालक्ष्मी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर मिरजेत कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते मिरज रेल्वे स्थानकावर आल्यानंतर हिरवा झेंडा दाखवून महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली. महालक्ष्मी आणि हरिप्रिया ही लिंक एक्सप्रेस 1974 पासून आजपर्यंत ICF कोचवर धावत होती. दोन्ही लिंक एक्सप्रेसला LHB कोच जोडावेत अशी मागणी होती. त्याला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर रेल्वेकडून महालक्ष्मी एक्सप्रेस आणि हरिप्रिया एक्सप्रेसला LHB कोच जोडण्यात आले आहेत. कोल्हापूरमधून महालक्ष्मी एक्सप्रेसचा नवा रेख घेऊन मुंबईकडे रवाना झाले. महालक्ष्मी एक्सप्रेसला LHB कोचचा नवीन रेक जोडण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या नव्या गाडीमध्ये चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यावेळी युवा नेते सुशांत खाडे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, रेल्वेचे अपर महाप्रबंधक ब्रिजेश कुमार सिंग, पियुष कुमार, विकास श्रीवास्तव, अजय कुमार, दीपक भारी, मिरज रेल्वे स्टेशन प्रमुख तांदळे यांच्यासह रेल्वे अधिकारी उपस्थित होते. खूप वर्षापासून आणि 74 पासूनही महालक्ष्मी चालू होती आणि ती महालक्ष्मी थोडीशी विस्कळीत झाली होती. ते डबे बरोबर नव्हते, लोकांना कम्फर्टेबल वाटत नव्हतं, त्यामध्ये फर्स्ट क्लास इश्यू होता, त्यामध्ये अर्धा फर्स्ट क्लास होती, अर्धा टू टायर इश्यू असा होता, त्यामध्ये जे VIP लोक यायचे त्यांनाही अडचण व्हायची. त्यामुळं आम्ही डिमांड केलं, केंद्रात डिमांड केलं, दावणे साहेबांच्याकडे डिमांड केलं आम्ही, आणि त्यानंतर हे डिमांडला आज यश आलं. आम्ही वर्षभर काकांना आम्ही प्रयास करतो की आमची गाडी ही बदली करा, एवढी VIP गाडी आहे. आणि VIP गाडी असताना ही गाडी दोन तीर्थक्षेत्र समावते, एक तर कोल्हापूरची महालक्ष्मीला जाते आणि दुसरं तिरुपती बालाजीलाही जाते. त्यामुळे ही गाडी चांगल्या प्रकारची असावी आणि सगळ्यात महसूल जास्त ह्या गाडीचा आहे, तरी आम्हाला गाडी नवीन द्यावी हे वरती आपले वैष्णव मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि दानवे साहेबांनी त्यांनी मान्य केलं आणि ह्या आज गाडी आज आपणाला मिरजमध्ये आलेली आपल्याला दिसते. निश्चितच ह्या गाडीमुळं निश्चितच पॅसेंजर कपॅसिटी जी चांगली आहे वाढलेली आहे, गाडीची कंडिशन चांगली असणार आहे, त्यामुळे जुन्या गाडीपेक्षा ह्या गाडीमध्ये बऱ्याच गोष्टींच्या सुविधा त्यात उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे ही गाडी आज इथं चालू होते, त्याबद्दल मी मोदी साहेबांचं, कॅबिनेट मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, दानवे साहेब असतील, काका असतील आणि आम्ही ज्यांनी ज्यांनी प्रयास केला ह्या गाडीसाठी त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. सगळ्या अधिकाऱ्यांचा मी आभार मानतो की हा जा योग आमच्या नशिबी आपण आपल्याने आणून दिला, त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचंही मी आभार मानतो. आपण सगळे पत्रकार इथं आला त्याबद्दल पत्रकारांचंही मी आभार मानतो. जय श्री राम.